आम्ही मस्तपैकी शाकाहारी बिर्याणी इथं करत आहोत. मिलिंद भोसले चूल एक्सपर्ट, दिनेश कोलगे इंटरनॅशनल कुक, चुलीवरची गरम गरम खिचडी कम बिर्याणी कम जे काही आहे ते आम्ही गोड मानून तिखट मानून खाणार आहोत. खायला लागत नाही ना, मिस्टर दिनेश बोला, कसा वाटला एक्सपिरियन्स? एक्सपिरियन्स एकदम ट्रिमेंडस, जबरदस्त आहे. हां, पण ह्या गोष्टींची माणसाला आवड पाहिजे. बरोबर. आता काय हल्लीच्या पिढीमध्ये आहे ना, सगळं त्यांना असं मुलांना रेडीमेड पाहिजे, त्यांना शोरमा, त्यांना फ्राईड राईस, असं पिझ्झा पाहिजे. खरं मुलांनी असं रात्रीचं चुलीवरचं बनवून खाल्लं पाहिजे. असं तीन दगडाची चूल, पूर्ण नैसर्गिक. आता पटकन लागेल ना, पाणी कमी आले. मिलिंदजी एक काम कर, इकडे बघा, इकडे बघा. हां, कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतंय, पण आता रात्रीचे 10 वाजून गेले आहेत, भूक लागली. आम्ही आमच्या गॅस स्टोव्ह प्रयत्न केला. गॅस स्टोव्ह इथं आहे. गॅस स्टोव्ह हे जे झाल्यामुळे या ठिकाणी गॅस स्टोव्ह जो काही आहे त्याच्यावरती सूप बनवायची प्रक्रिया सुरू आहे. मी महेश पाणी आणते.